नमस्कार. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. 26वा श्लोक, मनाचे श्लोक. यात समर्थ रामदासांनी आपण किती प्रयत्न करायचे देह मन बुद्धी आत्म्याकरता, आपल्या स्वतःकरता, कुटुंबाकरता, देशाकरता, किंवा आपल्या पूर्ण समाजाकरता, पूर्ण विश्वाकरता, याची एक मर्यादा सांगितली आहे की देह रक्षणाकरता आपण खूप प्रयत्न करतो, परी शेवटी काळ घेऊन गेला. की तुम्ही बघा की असं कित्येकांच्या बाबतीत घडलं असेल की आम्ही खूप प्रयत्न केले, डॉक्टर्स म्हणतात, पण शेवटी त्या परमात्म्याच्या हातात आहे म्हणतात, आणि मग त्या व्यक्तीचा जीव जातो, आणि मग ते म्हणतात की शेवटी आमच्या हातात काहीच नाही. असं खूप वेळा आपण बघितलं असेल, कारण की आता आमच्या नातेवाईकांपैकी बरेचसे डॉक्टर आहेत, आणि तेव्हा आम्ही असं त्यांना स्पष्ट विचारतो बरेचदा, तेव्हा ते म्हणतात की शेवटी आपल्याला ती एक शक्ती असं मानावंच लागतं, कारण की त्यांना तुम्ही डॉक्टर आहे, सायंटिस्ट आहे, असं आहे, इंजिनियर आहे, हे आहे, ते आहे म्हणता, आणि तुमचा देवावर विश्वास कसा काय, म्हणजे काय डॉक्टर सायंटिस्ट झाले, हे झाले, ते झाले, साधू झाले, संत झाले, किंवा काही पण झाले, काय पॉवरफुल लोकं, श्रीमंत लोकं झाले म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नाही, म्हणजे काय काय समज असतात समाजामध्ये बघा तुम्ही. तर शेवटी किती वर्ष जन्म आपला असतो, किती वर्ष म्हणजे आपण जगतो, की काही जण 100 वर्ष, काही जण बरेच वर्ष जगतात अजून, पण शेवटी काळ घेऊन गेला. मग एकदा समर्थांना कोणीतरी विचारलं की सप्त चिरंजीव आहेत, अहो पण इव्हन समर्थांनी तर हे पण म्हटलेलं आहे की साधू संत तर सोडा, पण ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा कल्पांताच्या वेळेला त्यांचा पण अंत होणार आहे. आपण या कश्चित प्राणी काय, करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. आपले पूर्ण प्रयत्न करायचे, पूर्ण प्रयत्नाने पूर्ण आपल्याला व्यवस्थित भक्तिमय राहायचं आहे, योगी व्हायचं आहे, सतत भगवंताची 24 तास 7 दिवस पूर्ण जन्मभर सेवा करायची आहे, त्या रामाकरताच आपण जगतो, रामाचंच कार्य करतो आहे, आणि पूर्ण प्रयत्न करून आणि सगळं आपलं इफिशियन्सी, इफेक्टिव्हिटी वगैरे सगळं व्यवस्थित करून, सगळे मॉरल व्हॅल्यूज पाळून, म्हणजे आपण सगळे आपल्या व्यवस्थित परमार्थ मार्गावर राहून सगळे कर्म करून, आणि नंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या भगवंतावर सोडून द्यायचं. जेवढं आपल्या हातात आहे तेवढं प्रयत्नवादी राहायचं. प्रयत्नांती परमेश्वर, यत्न तो देव जाणावा, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आपल्या इथे कित्येक म्हणी येतो, त्यातल्या अर्ध्याधिक तर समर्थांच्याच आहे, ठीक आहे की नाही. तर समर्थ हे प्रयत्नवादी आहेत की खूप प्रयत्न करायचे, आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी, मग माते तुला जे करायचं ते कर, जसं आपलं दुर्गा सप्तशतीमध्ये आपण म्हटलेलं आहे, मागच्या वेळेस आपण ते बघितलेलं आहे, तसं शेवटी देवा तुला जे करायचं ते कर, आता माझे जे प्रयत्न आहेत ते मी पूर्ण केलेले आहेत, आणि सगळे विधिविधान शास्त्रोक्त पद्धतीने सगळं केलेलं आहे, आता शेवटी तुझ्या हातात, ठीक आहे. कारण काय, देहे रक्षणा कारणे यत्न केला, देहाचं कितीही रक्षण केलं तरी शेवटी ते काळाच्या अधीन आहे, म्हणून काहीच करायचं का, नाही तसं नाही, सगळं व्यवस्थित करायचं. आयुष्याची, आयुष्यातल्या प्रत्येक घटी, घटका, प्रत्येक क्षण व्यवस्थित जगायचं, क्षणाक्षणाने, कणाकणाने प्रयत्न वाढवायचे, दिवसेंदिवस, काल आपण जे जसं होतो त्यापेक्षा जास्ती उच्च स्तरावर आपण जायला पाहिजे रोज. आता कोणी म्हटलं की अरे तू तर लहानपणी असा नव्हतास, समजा मला म्हटलं, समजा तुमच्यापैकी कोणाला तू अशी नव्हतीस किंवा तू असा नव्हतास, तर त्यांना म्हणायचं की मध्ये मध्यंतरी बऱ्याच गोष्टी घडून गेल्या हो, म्हणजे ते तुम्हाला मागच्या एक उदाहरण सांगितलं होतं ना, की आमची ते अशा एक आजी होत्या की ज्यांनी, त्या स्वतः 90 वर्षाच्या होत्या, आणि समजा त्यांनी 20व्या वर्षांपासून समजा काही कोणाकडे काम करायचं वगैरे ठरवलं, तर त्या म्हणाल्या की अरे तू तो छोटासा होता त्यावेळेलापासून तुला जाणते वगैरे वगैरे, म्हणजे मोठे मोठे जे आपले हे असतात ना, नेते वगैरे असतात, श्रीमंत लोक असतात, आणि त्यांना एवढा रिस्पेक्ट की त्या
कोणत्याही घरी गेला तर त्यांना जेवायला मिळायचं, व्यवस्थित राहायचं वगैरे वगैरे, त्या आजींना एवढा रिस्पेक्ट होता. शेवटी मग त्या पण वारल्या अर्थात, पण त्या वारल्या तेव्हा सगळे मोठ्या मोठ्यांपासून लहान लहानपर्यंत सगळेजण आले, कारण तेवढा त्यांचा रिस्पेक्ट होता. बघा म्हणजे त्यांनी प्रेमाने सगळ्यांना वागवलं. नव्वद्या वर्षी सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांपासून, श्रीमंतांपासून सगळेजण आले त्यांच्या अंत्यविधीला, त्यांना कोणीच नव्हतं म्हणून. परी शेवटी काळ घेऊन गेला, म्हणजे इतकं व्यवस्थित जगावं की सगळ्यांना दुःख व्हायला पाहिजे की अरे ती इतकी प्रेमळ व्यक्ती, इतकी चांगली व्यक्ती ती गेली बरं का, असं वाटायला पाहिजे. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भावाची. आपल्या आतली जी चिंता चिता आहे ती चिंतेला त्या चितेवरच जाळून टाकायचं की नाही बाबा आपल्या हातात काहीच नाही, क्षणाक्षणाला कडाकडाला जाणवतं की आपल्या हातात काहीच नाही, काहीच नाही. बघा तुम्ही ज्यांना मी असं बघितलेलं आहे, म्हणजे देवाच्या कृपेने 99.99% जे लोक गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत त्यांना बहुतेक करून, कारण की त्यांचा परमनंट जॉब आहे, त्यांना पेन्शन आहे, मी त्या काळचं बघितलेलं सांगतोय, त्यांना सगळ्या गोष्टी परमनंट आहे असंच वाटतं. इतर लोक जे आहेत प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्यांचं कधीतरी सुटतं, बिझनेसमध्ये आहेत काहीतरी त्यांना वगैरे वगैरे अशा ज्या जॉबमध्ये असतात किंवा काहीतरी असतात, त्यांना अनसर्टेंटी जी असते ती कॉमन वाटते, एकदम एकदम कॉमन वाटते त्यांना, सगळं सर्टनच वाटतं. मग त्यामुळे मग असं लक्षात आलं की अरे एवढं अश्युअर्ड इन्कम असेल, एवढं सगळं अश्युरन्स असेल तर आपला देवावर विश्वास कसा राहील. मग म्हणजे अशा गोष्टी पण आम्ही लहानपणी ऑब्झर्व केलेल्या आहेत. जेव्हा कोणीच नाही तर मग तेव्हा कोण आहे? आपले प्रभू रामचंद्र जे सर्वत्र आहेत. प्रत्येक जीव शिव आहे, मग माझा जीव शिव आहे की नाही त्याच्यावरही आपण लहानपणी विचार करायला पाहिजे. या गोष्टी लहानपणीच घडायला पाहिजे खरं पाहिलं असं आमचे स्वामीजी म्हणायचे. एकदा म्हणजे कोणीतरी मोठी व्यक्ती येऊन गेली, मग ते चाललं गेलेत, त्यांच्या मागे नाही त्यांच्या समोरही, म्हणजे असं ते गमतीने म्हणाले की आपले ते जे लहान 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलांना जे कळतं ते बाहेर मोठे मोठे प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर असतात कित्येक देशांचे, त्यांना पण माहीत नसतं असं ते स्पष्ट म्हणाले होते. कारण ते उठचूट काय पण करतात ना, वेळ आली तर दुसऱ्या ज्या देशावर ते ॲटमबॉम्ब पण टाकू शकतात, एवढे कधी कधी ते निष्ठूर पण होऊ शकतात. सामान्य व्यक्तीचं तसं नाही, आपण सामान्य व्यक्ती सर्वात पॉवरफुल असतो, लोकांना कळत नाही ते की आपण देवाची भक्ती करू शकतो, आपण स्वतंत्रपणे सगळे आपले विचार मांडू शकतो, आपण स्वतंत्रपणे कुठेही जाऊ शकतो, की म्हणजे कुठे इन द सेन्स की आपण आत्ता विचारायला चला आपण त्या तिथे आपण जाऊ बरं का, त्या तलावाच्या जवळ जाऊ, त्या गार्डनच्या जवळ जाऊ, किंवा आपण त्या बाजारात जाऊन काहीतरी घेऊन येऊ, तसं नाही. समजा तुम्ही प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर झाले त्यांची सिक्युरिटी वगैरे असते, म्हणजे त्या दृष्टीने पण एक त्यांना खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. काही गोष्ट घेतली, कितीही प्रयत्न केले, देहाला वाचवलं काय, देहाचं आपलं मन सांभाळलं काय, काही केलं काय, तरी शेवटी किती प्रयत्न केले तरी त्याला मर्यादा असतात. कोणाचं मन राखण्याचं, आपले सगळे शुद्ध कर्म ठेवायचा प्रयत्न केला, देहा ठेवायचा प्रयत्न केला, तरी शेवटी त्या देहाला अंत आहे. सर्व चांगल्या गोष्टींना अंत आहे आणि वाईट गोष्टींना पण अंत, बोलण्याचा अर्थ. आणि त्यामुळेच आपलं सर्व कर्म भगवंताच्या अधीन करून पूर्ण प्रयत्न करून आपण सतत योगी होऊन भक्त होऊन आपल्या मनात रामराज्य आनंदवन होऊन स्वानंद बोध पाठण निर्माण करून आपण एक सुंदर जीवन जगावं, चिंतामुक्त भगवंतावर समर्पित सतत प्रयत्नशील असं आपण जीवन जगावं, जे रामाला पण आवडेल आणि आपल्याला स्वतःला पण आवडेल असं आपण जीवन जगावं, अशी समर्थांची इच्छा आहे, आज्ञा आहे आणि त्यांचं सजेशन पण आहे. चला आपण तसं जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.